ठाणे ग्रामीण बँड्समॅन पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा, पुढील सर्व चौरस एकरूप आहेत, म्हणजे हे काय आहेत, सर्व चौरस दिलेले आहेत व या सर्व आकृतींचे एकूण क्षेत्रफळ दिलेले आहे 54 चौरस एकक, तर या आकृतीची परिमिती किती येईल? आता ह्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट आहेत, तर पहिले आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. सर्वप्रथम चौरस म्हणजे काय, तर चौरस म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हा असतो स्क्वेअर. चौरस काय असतो, स्क्वेअर असतो. स्क्वेअर म्हणजे काय, ज्यांच्या सगळ्या बाजू काय असतील, समान असतील. म्हणजे जर ही बाजू ए असेल, ही बाजू ए असेल, तर ही बाजू ए असेल आणि ही बाजू ए असेल, ते काय असतं, स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये काय आहे, लंब असतात सगळ्या बाजू एकमेकांना, म्हणजे परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट आहे. तर चौरसाचे आता इथे काय दिलेलं आहे, सर्व एकरूप आहेत, म्हणजे सर्व जेवढे चौरस आहेत त्यांच्या बाजू कशा असतील, एकदम समान बाजू आहेत. म्हणजे ही जर ए मानली आपण, तर सगळ्या बाजू काय होतील, त्याच्या ए होतील. सगळ्याच जेवढे चौरस दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळ्या बाजू चौरस दिसतील. सगळ्यांच्या बाजू किती असतील, एज असतील. ठीक आहे, ह्या साईडला तसंच, तिकडच्या साईडलाही तसंच होईल. ठीक आहे, तर मग चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले तुम्हाला एकूण, चौरसाचे क्षेत्रफळ. मग एका चौरसाचे जर मी क्षेत्रफळ काढले, एका चौरसाचे जर मी क्षेत्रफळ काढले, तर ते किती येतं, त्याचा एरिया ए गुणिला ए, म्हणजेच काय, ए गुणिला ए म्हणजेच ए वर्ग. म्हणजे एका चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला समज जर ए वर्ग मानला, तर असे किती चौरस आहेत, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे प्रत्येकाचं चौरसाचे क्षेत्रफळ किती येणार आहे, ए वर्ग. मग तुम्ही ए वर्ग प्लस ए वर्ग प्लस ए वर्ग असं करू शकता, किंवा 6 चौरस आहेत आपल्याला माहिती आहे, मग 6 गुणिला a वर्ग, म्हणजे 6a वर्ग एकूण क्षेत्रफळ होणार आहे या पूर्ण आकृतीचं. ते दिलेलं आहे तुम्हाला 54. मग ए वर्ग बरोबर किती होणार आहे, 54 छेदामध्ये हा 6 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, 6 × 6 = 9, 9 × 54. मग ए वर्ग बरोबर किती आलेले आहे, 9. मग ए बरोबर किती येईल, तर ए एक बाजू दोघां साईडला वर्गमूळ केला तर हा 3 वर्ग आहे, म्हणून ए ची किंमत आली 3. म्हणजे एक बाजू किती झाली ह्याची, तर ह्याची एक बाजू झाली 3. म्हणजे कुठलीही एक बाजू 3 झाली तर ह्या बाकीच्या बाजू पण सगळ्या 3 होतील. आता दुसरा कन्सेप्ट राहिला परिमितीचा. भरपूर विद्यार्थी इथेच कन्फ्यूज झाले असतील की परिमिती काढायची तरी कशी. ठीक आहे, जर समजा आपल्याकडे एखादी आकृती दिलेली आहे, समजा अशी आकृती दिलेली आहे समजा, आणि त्याच्यामध्ये दिलं आहे की तुम्हाला आतमध्ये रेषा मारून दिल्या, तर तुम्हाला सांगितलं की याची परिमिती काढा. तर परिमिती काय असते, तर बाहेरचं जेवढं आवरण आहे, पेरिमीटर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तर ते परिमिती ही बाहेरचं आवरण असतं. हे काय असतं, त्याचं परिमिती असते. बाहेरचं जेवढं आवरण आहे त्याची लांबी म्हणजेच काय असणार आहे, तुमची परिमिती असणार आहे. आतमध्ये किती काड्या मारल्या ते तुम्हाला काही येणं देणं नाही. समजा अशी एखादी फिगर आहे ज्याच्यामध्ये असं काहीतरी फिगर काढलेली आहे, आणि त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3, 4, 5 असं काहीतरी काढलेलं आहे, समजा लाईन मारलेलं आहे, तर तुमची परिमिती किती येणार आहे बघा. हे जे बाहेरचं आवरण दिसतंय तुम्हाला फक्त कम्प्लीट करायला, ह्याला पूर्ण कव्हर करायला, तर ती काय असणार आहे, तुमची परिमिती असणार आहे. म्हणजे एकदा बघून घ्या, म्हणजे आतमधल्या ज्या काड्या आहेत ह्या तुमच्या काहीच कामीच्या नाही आहे परिमिती मोजताना. ठीक आहे, ह्या ज्या काड्या दिलेल्या आहेत, तर बघा आता तुम्हाला परिमिती काढायचं आहे ह्या फिगरचं. आपण एकतर काड्या मोजूया बाहेर बाहेरच्या किती आहेत, आणि त्याला गुणिला 3, कारण की एका ह्याची बाजू भेटली तुम्हाला 3. मग काडी मोजली मी, इथे बाहेरची काडी आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, आता हे सगळ्या बाहेरच्या आहे, 8, 9, 10, 11, जिथपर्यंत बाहेरचं आहे तिथपर्यंत मोजूया, 10, 11. आता ही आतमध्ये आहे, ही आतमध्ये आहे आणि ही आतमध्ये आहे. पहिलेच ह्याला क्लिक करून घेतलं, किती झाल्या, 4, 3, 7, 3, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. म्हणजे तुम्ही म्हणू शकता का 18 काड्यांची लांबी तुम्हाला इथे लावायची आहे. 18 × 3 किती येणार आहे, 54. जर तसंही नाही समजलं तर मी फिगरमध्ये दाखवतो बघा, हे एवढं कव्हर तर त्याला लागणारच आहे. 1, 2 बाहेरच्या साईडला मी जेवढं कव्हर मारत आहे तेवढं नीट बघून घ्या. 3, 4 म्हणजे आता एक एक मोजली जर मी, समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 15 झाले. त्याच्यानंतर
इथून आता एवढं कवर ओपन राहिलं आहे जागा, 16, 15, 16, 17 आणि ही 18. आता हे पूर्ण एरिया कवर झालेलं आहे, ह्याच्यामधल्या 3 बाजू होत्या त्या आतमध्ये आल्या होत्या, त्याच्यामुळे त्याला आपण कन्सिडर नाही केलं. तर किती झालं ह्याचं क्षेत्रफळ, सॉरी परिमिती, 18 × 3 = 54. मग आता 54 कशामध्ये घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. 54 कशामध्ये घ्यायचा, तर बघा क्षेत्रफळ जे असतं चौरसाचे ते a × a असतं, म्हणजे बाजूचा वर्ग असतो. म्हणजेच काय, जर समजा तुम्हाला काही पण एक एकक दिला आहे, सेंटीमीटर दिला आहे, तर क्षेत्रफळ काढताना त्याचा वर्ग होतो, म्हणजे चौरस होतो, चौरस एकक होईल, चौरस सेंटीमीटर होईल. तसंच परिमितीमध्ये काय होतं, फक्त बाजूच्या बेरजा होतात, बाजूंच्या बेरजा होतात, म्हणजे 3 + 3, मग सेंटीमीटर अधिक सेंटीमीटर कशात राहतात, फक्त सेंटीमीटरमध्ये राहतो. पण गुणाकार झाला तर त्याचा वर्ग होत असतो. मग हे कशामध्ये येणार आहे, हे चौरसमध्ये आहे एकक, तर हे फक्त एककामध्ये येणार आहे. म्हणजे हा तर ऑप्शन कट झालेला आहे, ऑप्शन तुमचा आले काय येईल, ऑप्शन क्रमांक डी. जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपलं गणित टेलिग्राम ग्रुप आहे, आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही बिनधास्त प्रश्न पोस्ट करा. आपल्या यूट्यूबला 1800 आसपास व्हिडिओज आहेत, नक्कीच तुमची हेल्प केल्या जाईल. आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत, तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.